पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी ललित चव्हाण घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ। दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हावी असं म्हणत धुळे शहरात 4 ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिकृतीचं दहन, कुलाचार सांभाळत सिंधी बांधवांनी मुलांचे जावळ काढले। धुळे शहराच्या पूर्वेला मुंबई आग्रा महामार्गापासून पाळा रोडपर्यंत रस्ता साखळण्याच्या कामाचा लोकसंग्रामचे तेजस गोटे यांच्या हस्ते शुभारंभ। स्वतःचे घर भरणारा नव्हे तर लोकांच्या मनात घर करून राहणारा आमदार हवा, शिवसेनासह संपर्कप्रमुख हिलाल माळी यांचे संकल्प यात्रेत स्पष्टीकरण। इतर मागासवर्गीयांसाठी क्रिमिनलची मर्यादा आता 15 लाख होणार, अनेकांना शैक्षणिक लाभ होईल। महिलांसाठी सरकारची शक्ती सदन योजना। आणि शहर विकास कार्यक्रमांतर्गत निर्णया योजनांमधून लाखोंचा निधी मिळविल्यामुळे 101 विकास कामांचा शुभारंभ, आमदार फारुक शाह यांचे स्पष्टीकरण। आता बातम्या विस्तारानं। विजयादशमी निमित्त धुळे शहरात 4 ठिकाणी रावणाच्या प्रतिकृतीचं दहन झालं। साखळी लोगत असलेल्या गुरुनानक सोसायटीच्या खुल्या जागेवर, स्वामी टेवराम हायस्कूलच्या मैदानावर, दसरा मैदानावर आणि मोहाडी उपनगरात तिखी रस्त्यालगत रावणाच्या प्रतिकृतीचं दहन करण्यात आलं। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। आकाशात झेपावणाऱ्या फटाक्यांनी सप्तरंग उधळले, त्यामुळे सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झालं। साखळी रोडच्या टेवराम हायस्कूल आणि गुरुनानक सोसायटीच्या ठिकाणी सिंधी समाज बांधवांनी कुलाचार करीत मुलांचे जावळ। विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी दुष्ट प्रवृत्तीचं प्रतीक असलेल्या रावणाच्या प्रतिकृतीचं दहन केलं जातं। रावण दहनामुळे सदाचार आणि सद्भाव वाढीस लागतो अशी धारणा आहे। धुळे शहरात गेल्या अनेक वर्षांपासून रावणाच्या प्रतिकृतीचं दहन केलं जात आहे। स्वामी टेवराम हायस्कूल नंतर दसरा मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम होत असे। गेल्या काही वर्षांपासून गुरुनानक सोसायटी आणि मोहाडी उपनगरात रावण दहनाचे कार्यक्रम होत आहेत। रावण दहनाच्या कार्यक्रमाला संयोजकांनी सार्वजनिक क्षेत्रातील लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही निमंत्रित केलं। मान्यवरांच्या हस्ते रावणाच्या प्रतिकृतीला अग्निडाग देण्यात आला, त्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने रचलेल्या फटाक्यांची आतषबाजी झाली। कमी आवाज आणि उंचावर जाऊन सप्तरंगाचा प्रकाश पसरवणाऱ्या फटाक्यांचा त्यासाठी उपयोग करण्यात आला। फटाक्यांच्या आतषबाजीमुळे उपस्थितांचे मनोरंजन झाले। सिंधी बांधवांकडून रावण दहनाच्या वेळी कुलाचार करीत मुलांचे जाळू काढण्याची प्रथा आहे। ही प्रथा जोपासत स्वामी टेवराम हायस्कूलचे मैदान आणि गुरुनानक सोसायटीत अनेकांनी मुलांचे जाळू काढले। हार्दिक शुभकामनाएं, हार्दिक बधाई। पिछले 64 वर्षों से ये रावण दहन का प्रतिमा का प्रोग्राम आयोजन करते आ रहे हैं और हर साल अभी इस साल 71 का रावण हमने बनाया है और ये रावण बनाने में इसमें कोई बाहर के कारण की रहते नहीं। सिंधी समाज के जो भी 5 साल के बच्चे से लेकर जो 70 ईयर तक बुजुर्ग तक सब इनमें इनकी सबका सहयोग होता है, वो सभी के सहयोग से ये रावण महीना बहुत होता है और सिंधी समाज के इसमें जो भी दान मिले वो इसमें दान देते हैं, उनके दान मिल से ये रावण के प्रति का प्रोग्राम होता है। धुळे शहरातील मालेगाव रोडवरील जेबी नगरात राहणाऱ्या सुरेश सोनी यांच्या निवासस्थानाला अग्निउपद्रव झाला। इमारतीच्या वरच्या मजल्याला अचानक आग लागली। महापालिकेच्या अग्निशामक दलाने आग भिजवली। ही घटना 13 ऑक्टोबरला सकाळी 11:30 सुमारास घडली। सर्वत्र उकाडा होत असताना धुळ्यातील जेबी नगरात सुरेश सोनी यांच्या घराला आग लागली। 11:30 सुमारास वरच्या मजल्याला आग लागल्याचं काहींच्या लक्षात आलं। जागृत नागरिकांनी अग्निशामक दलास माहिती दिली। त्यानंतर काही वेळातच 2 बंब दाखल झालेत। पाण्याच्या मारा करीत आग विझवण्यात आली। या आगीत जीवितहानी झाली नाही, मात्र फर्निचर जळाल्याने सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले। आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही। आग विझवण्यासाठी दुष्यंत महाजन, अतुल पाटील, पुंडलिक पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलेत। धुळे शहराच्या पूर्वेला मुंबई आग्रा महामार्गापासून पाळा रोडपर्यंत रस्ता साखळण्यात येत आहे।
हा रस्ता करताना 15 नदीवर बंधारा देखील होईल, त्यामुळे फागणे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल। या कामासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे अशी माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली। अनिल गोटे यांच्या उपस्थितीत लोकसंग्रामचे तेजस गोटे यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला। धुळे शहरातील पाळ रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीपासून नदी पार करत मुंबई आग्रा महामार्गापर्यंत रस्ता साकारण्यात येत आहे। हा रस्ता साकारताना बंधारा देखील तयार केला जाणार आहे। या कामासाठी माजी आमदार अनिल गोटे यांनी केंद्रीय महामार्ग विभागाकडे पाठपुरावा केला। त्यानुसार 12 फेब्रुवारी 2024 केंद्रीय परिवहन आणि महामार्ग विभागाने 15 कोटी रुपयांना मंजुरी दिली। राज्याच्या बांधकाम विभागाने 15 मार्च 2024 प्रशासकीय मान्यता दिली। त्यानंतर 18 जूनला 13,73,14,43 रुपयाच्या खर्चाला तांत्रिक मान्यता मिळाली। प्रत्यक्षात 7 ऑक्टोबरला 11,34,35,34 रुपयांच्या खर्चास मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश देण्यात आला। धुळ्यातील बोरसे ब्रदर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स यांनी हे काम घेतलं आहे। माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ झाला। यावेळी लोकसंग्रामचे तेजस गोटे यांच्यासह दिलीप साळुंके, अनिल पाटील, नांजी पटेल, विनायक अहिरे, सलीम शेख, प्रशांत भदाने, विजय वाघ, अरुण चितोडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। या रस्त्यावर सुद्धा आता जे प्रभात नगर ते मार्केट कमिटी या रस्त्यावर सुद्धा त्याच्यामधली जास्तीत जास्त लांबी ही सरकारी आहे आणि थोडी बहुत लांबी ही शेतकऱ्यांची आहे। पलीकडे जो रस्ता आहे तो रस्ता भिलारी नारळ कोसळ कापडणे धरून या गावांना अत्यंत जवळचं ठरणार आहे आणि हा रस्ता जो आहे ज्याचा आता आपण काम सुरू करूया आहे हा रस्ता लगाव बाजी लगाव देवाल तोंडे या बाजूने येणाऱ्या मार्केटमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत जवळचा ठरणार आहे। आज जर लगाव बाजूवरून जशीलपर्यंत जायचं असेल तर कमीत कमी 50-60 मिनिटं लागतात, 40-50 मिनिटं लागतात। मी तुम्हाला एक अत्यंत खात्रीपूर्वक सांगतो हा रस्ता जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेला 15 मिनिटांमध्ये तुम्हाला लगाव बाजूवरून रेल्वे स्टेशनपर्यंत जाता येईल। माझी अशी धारणा आहे स्वतःची जुन्या जखमांवर मलमपट्टी करण्यापेक्षा नवीन काहीतरी निर्माण केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी हा रस्ता जो घेतला आहे तो त्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि जवळचा आहे। अजून काही बातम्या आपण अल्पशः विश्रांतीनंतर। धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स। इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये। सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात। LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रिज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रिजर टेक्नॉलॉजीचे फ्रिज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रिजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो। याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध। खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे। दूरध्वनी 241-0011 मॅडम 1 मिनिट फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही है। 1 kg
फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. धुळेकरांच्या सेवेत 1952 पासून असलेल्या विजय कलेक्शनचे ब्लश किड्सवेअर. ब्लश किड्सवेअरमध्ये 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलामुलींसाठी 15 जुलैपासून 30 ऑगस्टपर्यंत 10 ते 30% सूट देणारा भव्य सेल. ब्लश किड्सवेअर्समध्ये मुलांसाठी फॅशनेबल कपड्यांमध्ये कॅज्युअल वेअर, ब्लेझर, इंडो वेस्टर्न कपडे आकर्षक रंगात. 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी पार्टीवेअर फ्रॉक्स, वेस्टर्न वेअर, एथनिक वेअरमध्ये भरपूर नाविन्यपूर्ण कपडे. बॉर्न बेबीसाठी बाथरसह सर्व कपडे. मुलांना निखळ आनंद देणारी नाविन्यपूर्ण आकर्षक खेळणी. एकदा ब्लश किड्सवेअरला भेट द्या आणि मुलांसाठी फॅशनेबल कपडे तसेच नाविन्यपूर्ण खेळणी खरेदी करा. पत्ता लक्षात घ्या, विजय कलेक्शनचे ब्लश किड्सवेअर, 1303 विजय कलेक्शन शेजारी, पुलवाला चौकाजवळ, आग्रा रोड, धुळे. मोबाईल 99-65-814-814. आपला प्रवास आनंददायी तेव्हाच होतो जेव्हा आपल्या वस्तू सुरक्षित असतात. त्यासाठी तुमच्याकडे हवी वैशिष्ट्यपूर्ण बॅग. बॅगच्या खरेदीसाठी फक्त VIP सुटकेस सेंटर. सुटकेस विक्रीच्या व्यवसायात 1947 पासून निरंतर सेवा. देशांतर्गत प्रवास असो की परदेश यात्रा, त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण सुरक्षित बॅग हवीच. स्कूल बॅग, डेली कलेक्शन मनी बॅग, हँडबॅग, शॉपिंग बॅग, जिम बॅग, ट्रेकिंग बॅग, वॉटर बॉटल बॅग, टिफिन बॅग, ऑफिस बॅग, अहो एवढंच काय, प्लंबिंग, इलेक्ट्रिक कामांसाठी टूल बॅग घ्या आणि आत्मविश्वासाने व्यवसाय करा. VIP, अमेरिकन टुरिस्टर, स्काय बॅग, सफारी, वाईल्ड क्राफ्ट, डिस्नी अशा नामांकित कंपन्यांच्या हव्या तशा बॅग घ्या. पत्ता लक्षात घ्या, VIP सुटकेस सेंटर, 1854 आग्रा रोड, सराब बाजार, जैन मेडिकल शेजारी, धुळे. मोबाईल क्रमांक 93704-92485, 94051-70895. बोरिसकर माळीबंधू यांचे स्वामी इलेक्ट्रॉनिक्स. सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केवळ स्वामी इलेक्ट्रॉनिक्समध्येच. हिंदवेअर, फेबर, इलिका, कुचिना या नामवंत कंपन्यांचे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव अधिकृत होलसेल वितरक. मॅक्स सायलेन्स किचन चिमणीस, मॅक्स सेफ टेक्नॉलॉजी असलेले हॉब्स, कुकटॉप, शेगडी, बिल्ट इन ओव्हन, मायक्रोवेव्ह, डिश वॉशर, LG, वोल्टास, वरपूल, लॉइड, MI, इंटेक्स, हुंडाई, वन प्लस, TCL कंपन्यांचे रेफ्रिजरेटर्स, AC, वॉशिंग मशीन, होम थिएटर, LED TV खरेदी करा. बजाज, क्रॉम्प्टन, हॅवल्स, ओरिएंट, उषा, सिस्का, ज्योती, सूर्या, प्रीती या नामवंत कंपन्यांचे सर्वोत्कृष्ट आणि विविध डिझाईनमधील फॅन, इस्त्री, गॅस तसेच इलेक्ट्रिक गिझर, मिक्सर, ज्युसर, ॲक्वागार्ड, केंट, लिव प्युअर, युरेका, फोर्ब्स कंपनीचे वॉटर प्युरिफायर, वॉटर सॉफ्टनर, व्हॅक्युम क्लीनर, नामांकित कंपन्यांच्या पीठगिरणी, ल्युमिनस, मायक्रोटेक कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी. 20 वर्षांचा अनुभव असलेल्या स्वामी इलेक्ट्रॉनिक्सकडून खरेदीची शिफारस नामवंत इंजिनियर्स आणि इंटेरियर्स करतात. तुम्ही एकदा भेट देऊन खात्री कराच. स्वामी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळा चौक, धुळे. मोबाईल क्रमांक 73-874-72-220, 97-673-42-692. लवचिक, पिळदार शरीर आणि आकर्षक व्यक्तिमत्व साकारण्यासाठी धुळ्यातील मॉन्स्टर फाईट क्लब हेच विश्वासपात्र ठिकाण. मॉन्स्टर फाईट क्लबमध्ये सर्वोत्तम वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आहेत. सर्टिफाईड ट्रेन मास्टर्सकडून घ्या शास्त्रोक्त प्रशिक्षण. शाळकरी मुलांसाठी कराटे, किक बॉक्सिंग, वुशू यांचं प्रशिक्षण. मुलांच्या ॲक्टिव्हिटीज डेव्हलपमेंटसाठी फनफुल एक्सरसाइज. निर्णयक्षमता वाढीसाठी माइंड गेम्स, स्ट्रेंथ एक्सरसाइज. अजूनही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज. 18 वर्ष वयापुढील मुलामुलींसाठी बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, म्युथाई फाईट, कराटे, वुशू, ब्राझिलियन, जिऊ नित्सू फाईट, सेल्फ डिफेन्स ट्रिक्स, मिक्स मार्शल आर्ट्स, फिटनेस बरोबरच वजन कमी करण्यासाठी एरोबिक्स, कार्डिओ,
कार्डिओ किक बॉक्सिंग, क्रॉस फिट फंक्शनल ट्रेनिंग, स्ट्रेंथ अँड कंडिशन ट्रेनिंग, बॉडी फ्लेक्सिबिलिटीसाठी वैशिष्ट्यपूर्ण ट्रेनिंग, मॉन्स्टर फाईट क्लबमधील प्रत्येक खेळ ॲक्टिव्हिटीजमध्ये राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळण्याची आणि स्पोर्ट करिअर करण्याची संधी. मॉन्स्टर फाईट क्लब म्हणजे वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज सेंटर. मंडळी नमस्कार. धुळ्यातील सुप्रसिद्ध रॉयल मेन्स वेअर धुळे शहरात पावलोपावली झालेल्या दुकानांच्या गर्दीत ग्राहकांना खात्रीशीर कपडे किफायतशीर किमतीत देण्यात रॉयल मेन्स वेअर कटिबद्ध आहे. शर्ट, जीन्स, फॉर्मल, अरमानी, टी शर्ट्स, कॅज्युअल कपडे तसेच ब्रँडेड वॉचेस व इतर सर्व ॲसेसरीज. दरवेळी नव्या पिढीसाठी आकर्षक नवीन व्हरायटीज असलेले कपडे, पुरुषांसाठी सर्व प्रकारची कपडे उपलब्ध असलेले धुळे शहरातील एकमेव परिपूर्ण दालन म्हणजे रॉयल मेन्स वेअर. सोहळा कुठलाही असो, रुबाब फक्त तुमचाच. यासाठी एकच खात्रीचं ठिकाण रॉयल मेन्स वेअर, बांबू गल्ली नंबर 4, श्रीराम कॉम्प्लेक्स, राजू भाऊसार फेटेवाले जवळ, धुळे. एकदा अवश्य भेट द्या, कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. रॉयल मेन्स वेअर धुळे. संपर्क 90 21 28 22 25. धन्यवाद. उत्तम क्वालिटीच्या वस्तू, दर किफायतशीर आणि अपेक्षित सूट फक्त स्मार्ट मध्ये. रोज लागणाऱ्या विविध वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करा. सर्व प्रकारच्या बिस्किटांवर 10% सूट, बोर्नव्हिटा हॉर्लिक बूस्ट खरेदीवर 8% सूट, नेस्ले मॅगी नूडल्सवर 5% सूट, सुहाना मसाला खरेदीवर 20% सूट, बॉडी वॉश, डिश वॉश, डिटर्जंट बार, लिक्विड सोप खरेदीवर 7-50% सूट, हार्पिक नायझॉल आणि इतर फ्लोअर क्लीनरवर 7-50% सूट, कॅडबरी किटकॅटच्या किमतीवर 5% सूट, सर्व प्रकारच्या तुपावर 5% सूट, खाद्यतेल किफायतशीर दरात, चहा कॉफीवर 5-50% सूट, टूथपेस्ट खरेदीवर 8-25% सूट, मधाच्या खरेदीत 10% सूट, सौंदर्य प्रसाधने, हेअर केअर, डिओ, परफ्यूम खरेदीवर 8-50% सूट, सॅनिटरी पॅडवर 10%, तर हिमालया बेबी प्रॉडक्टवर 20% सूट, डायपर पॅन्टच्या किमतीवर 10-25% सूट, पूजापाठ साहित्य खरेदीवर 10-50% सूट, स्टेशनरीसाठी 10%, वयांसाठी 25%, पुस्तक कव्हर खरेदीवर 30% सूट, सेलो कंपनीच्या कप सेटवर 25% सूट, सर्व प्रकारची प्लास्टिक भांडी, खेळणी, कापडी खेळणी, पर्स, रेनकोट, छत्री किफायतशीर दरात. विविध कंपन्यांच्या बिस्किट, नूडल्स, साबण, सौंदर्य प्रसाधनाच्या ग्राहकांसाठी बाय वन गेट वन फ्री, अर्थात एक खरेदी करा एक मोफत मिळवा. किफायतशीर खरेदीसाठी आजच भेट द्या येस स्मार्ट, इंडियन ऑइल पेट्रोल पंपा समोर, दत्त मंदिर चौका पुढे, देवपूर धुळे. मोबाईल 90 289 69 393. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा सामना करावा लागू नये यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत एप्रिलपासून 7.5 अश्वशक्ती क्षमता असलेले कृषी पंप वापरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे. या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत अशी धारणा लाखो शेतकऱ्यांची झाली आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून सिंचनाची समस्या होती. अलीकडे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली पण सिंचनासाठी वीज मिळणे कठीण झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बळीराजा मोफत वीज योजना आणली. या योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्ती क्षमता असणारा कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज दिली जाणार आहे. त्याचा लाभ 44 लाख शेतकऱ्यांना होईल. या योजनेमुळे शेतकरी सशक्त आणि स्वावलंबी होईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी वीज वितरण कंपनीला 14,760 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. विकास कामांच्या नावाखाली धुळे ग्रामीणमध्ये लोकप्रतिनिधी स्वतःचे घर भरतायत. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. स्वतःचे घर भरणारा नको तर लोकांच्या मनात घर निर्माण करणारा आमदार पाहिजे अशी भावना आता नागरिकांमध्ये निर्माण झाल्याचं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी व्यक्त केले. विकासासाठी एकदा मला साथ द्या असं आवाहन हिलाल माळी यांनी संपर्क बैठकांमध्ये केलं. धुळे तालुक्यातील सावळदे, गरताळ, हडसुने या गावांना हिलाल माळी यांनी संपर्क बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी जनसंपर्क करीत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी धुळे ग्रामीणमध्ये संकल्पयात्रा काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून माळी नागरिकांशी संवाद साधत आहेत.
धुळे ग्रामीणमध्ये बदल घडवायचा असेल, विकासाचे पर्व सुरू करायचे असेल तर एकदा प्रस्थापितांना नाकारून कष्टकऱ्याला संधी द्या. सर्वसामान्य कुटुंबातील मी सर्वांसाठी काम करीत आहे. एकदा मला संधी दिली तर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. पोट भरण्यासाठी तब्यावरील भाकरी वेळोवेळी फिरवली पाहिजे असा निसर्ग नियम आहे. हे धुळे ग्रामीणच्या जनतेने लक्षात घेतले पाहिजे. वस्तुस्थिती सांगताना हिलाल माळी यांनी यंदा मला पाठबळ द्या असं आवाहन केलं. या बैठकीला राहुल राजपूत, प्रकाश सोनवणे, सुरेश मोरे, अंकुश मोरे, गडताळचे उपसरपंच गोबाजी भील, प्रभाकर पाटील, सुनीलाल पाटील, नितीन पाटील, निंबा पाटील, हडसुनेचे माजी सरपंच लालचंद पाटील, शरद पाटील, समाधान पाटील यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111. आपल्याकडे मंगल कार्य असो की इतर कार्य, ते सदैव आपल्या आठवणीत राहतील असे धुळे शहरातील सर्वांची पहिली पसंत मन भावन हॉटेल आणि बँक्वेट हॉल. बेसमेंटला प्रशस्त पार्किंगची सुविधा, सुंदर वातावरणात मन भावन हॉटेल आणि बँक्वेट हॉल. 100% स्वादिष्ट, चविष्ट आणि दर्जेदार शाकाहारी जेवण, स्वच्छ स्वयंपाकगृह, भरपूर पोषणयुक्त खाद्यपदार्थ. जर आपली मागणी असेल तर जैन फूड देखील आपणास मिळेल. सुमधुर आणि कर्णमधुर संगीताच्या आनंदात संपूर्ण परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासोबत भोजनाचा आनंद घेता येईल. दर्जेदार साऊंड सिस्टीमसह प्रोजेक्टरची व्यवस्था, विशेष पोशाखात प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले विनम्र कर्मचारी मार्फत सेवा. टेबल बुकिंग ऑनलाईन करता येईल. आमच्याकडे बर्थडे पार्टी, स्नेहसंमेलन, साखरपुडा, मॅरेज अॅनिव्हर्सरी, डोहाळे जेवण, बिझनेस मीटिंग, गेट टुगेदर पार्टी, बारसे, किटी पार्टी, इतर कार्यक्रमांसाठी आपण मन भावन हॉटेल आणि वातानुकूलित बँक्वेट हॉलची बुकिंग करू शकता. आपल्याला हवं असेल तर झोमॅटो, स्विगी वरून पार्सल देखील आपण मागवू शकता. हॉटेल मन भावन, प्रीमियम थाली आणि बँक्वेट हॉल, आबासाहेब आर पाटील व्यापारी संकुल, दुसरा मजला, गरी नंबर 6, पावळा रोड, धुळे. बुकिंग आणि अधिक माहिती करिता 90-316-37-171 आणि 90-316-47-171. ब्रँडेड फॅशनेबल कपड्यांसाठी तरुणांची पसंती फक्त अपोलो गार्मेंट्सलाच. खास तरुणांच्या आग्रहास्तव आता अपोलो NX हे स्वतंत्र दालन. अपोलो गार्मेंट्स मध्ये जीन्स पॅन्टच्या भरपूर व्हरायटी, फॉर्मल पॅन्ट्स, ट्राउजर्स, चितोस पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स, पार्टीवेअर शर्ट्सची भरपूर रेंज, फॉर्मल आणि फॅन्सी कॅज्युअल शर्ट्सची भरपूर रेंज, फॅन्सी टी शर्ट्स, केप्रीज, नाईट पॅन्ट, तुम्हाला हव्या त्या क्वालिटीचे रंगसंगतीचे कपडे माफक किमतीत. आता खास तरुणांसाठी अपोलो NX दालन. अपोलो NX मध्ये कुर्ता पायजमा, उत्कृष्ट ब्लेझर्स, मोदी जॅकेट्स, इंडो वेस्टर्न ड्रेसेस, शेरवानी, फ्रेश आणि फॅशनेबल पॅन्ट्स आणि शर्ट्स, डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील. एकदा भेट द्या अपोलो गार्मेंट्स अँड अपोलो NX, गरुड मैदान कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 77-78, साक्री रोड, धुळे. दूरध्वनी 0252-283-611. स्पेशल खानदेशी तडका असलेले हॉटेल चूल अंगण,
प्रत्येक भाजी चुलीवर स्वतः मालक बनवितात. चूल अंगणची वैशिष्ट्ये म्हणजे स्वाद आईच्या हातचा. मटका स्पेशल कोल्हापुरी, मटका मटन स्पेशल, मटका गावरान चिकन, मटका बिर्याणी, हैदराबादी मटका बिर्याणी, स्पेशल मालवणी मटका एकापेक्षा एक चवदार, याशिवाय प्रॉन्स बिर्याणी, अंडा बिर्याणी, सुरमई, पॉपलेट, बांगडा, पाखदा, मांदेली, फिश, ओले बोंबील, खेकडा लटपट, प्रॉन्स लटपट, प्रॉन्स करी, प्रॉन्स आणि बोंबील ठेचा, झणझणीत रश्यासोबत कळना, दादर, बाजरी, तांदळाची भाकरी, रोटी बटर, रोटी नान, बटर नान, पराठा, लच्छा पराठा, जिरा राईस, स्ट्रीम राईस, फ्राईड राईस, दाल खिचडी. चुलीवरील मटका हंडी खाण्यासाठी एकदा अवश्य भेट द्याच. हॉटेल चूल अंगण, कृषी महाविद्यालयाजवळ, पारवा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 95116 77 079 आणि 83 292 11 171. परिपूर्ण ऑक्सिजनयुक्त बेड असलेले धुळे जिल्ह्यातील रुग्णालय म्हणजे केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. अद्ययावत सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपकरणांमुळे अचूक निदान, अतिदक्षता विभाग असलेल्या केशरानंद हॉस्पिटलमध्ये ऑर्थो सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, बालरोग, नवजात शिशुचिकित्सा, स्त्रीरोग आणि प्रसूती चिकित्सा, दंतचिकित्सा, जनरल सर्जरी, श्वसन विकारांवर प्रभावी उपचार, अत्याधुनिक उपकरणांसह ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरयुक्त बेडची सुविधा, अखंड ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जनरेटर आणि स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्लांट, 24 तास अखंड सेवेसाठी नर्सिंग स्टाफ आणि मेडिकल स्टोअर्स, प्राथमिक शिक्षणापासून वैद्यकीय शिक्षणापर्यंत गुणवत्ता धारण करणारे डॉक्टर महेंद्र बोरसे छातीरोग तज्ज्ञ आणि फुफ्फुस विकार तज्ज्ञ आहेत. डॉक्टर महेंद्र बोरसे यांच्या नेतृत्वाखालील केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य सेवा आणि महात्मा फुले जन आरोग्य सेवा योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सोय. केशरानंद हॉस्पिटलमध्ये छातीच्या आजारासोबतच ऑर्थोपेडिक्स म्हणजेच हाडांचा आजार, ट्रॉमा म्हणजेच ॲक्सिडेंटचे रुग्ण, मेंदूच्या सर्जरी, गायनॅकच्या सर्जरी, स्त्रीरोगतज्ञ, जनरल सर्जरी ह्या सगळ्या सर्जरी योजनेमार्फत अगदी मोफत होत असतात. विश्वास तुमचा, परिपूर्ण आरोग्य सेवा केशरानंदची. केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, स्टेशन रोड, धुळे. तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलोय धुळे येथील सर्वात मोठ्या फर्निचर मॉलला, जो की आहे साक्री रोडवर, ज्याचे नाव आहे डिझायर फर्निचर मॉल. तेथे चालू आहे अप टू 50% पर्यंत ऑफ. तर येथे तुम्हाला भेटणार आहे डायनिंग टेबल, स्टडी टेबल, त्याचबरोबर तुम्हाला भेटणार आहे बेडरूम सेट, अट्रॅक्टिव्ह देवघर, त्यानंतर भेटेल तुम्हाला कबर्ड आणि त्याचबरोबर तुम्हाला येथे भेटणार आहे टीव्ही युनिट, तसेच प्रीमियम क्वालिटीचे मॅट्रेस, लहान मुलांसाठी बंक बेड, झुला आणि होम डेकोरचे सर्व गोष्टी इथं अवेलेबल आहेत. आणि त्याचबरोबर इथे खूप सारे सोफा सेट अवेलेबल आहेत. तर मग कधी भेट देताय धुळ्यातील सगळ्यात मोठ्या डिझाईन फर्निचर मॉलला? तुम्ही विद्यार्थी असा, नोकरदार असा की उद्योजक असा, तुमच्या सोबत असलेली बॅग तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही सांगते. तेव्हा परफेक्ट बॅग घेण्यासाठी चला वाळके बंधूंच्या जहिंद बॅग सेंटर कडे. मुलांसाठी स्कूल बॅग म्हणजे पुस्तकं, वह्या, कंपॉस बॉक्स, टिफिन बॉक्स राहतील नीटनेटक्या जागेवर. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज बॅकपॅक, उच्च शिक्षणाची पुस्तके, नोट्स आणि तत्सम साहित्यासाठी अगदी परफेक्ट बॅग. लॅपटॉप बॅग म्हणजे तुमच्या डाटा बँकेचं लॉकरच. ऑफिस बॅग तर तुमच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग. ट्रॉलीज आणि ट्रॅव्हल बॅगेत अनेक कंपार्टमेंट्स. कपडे आणि वस्तूंसाठी वैशिष्ट्यपूर्ण फोल्डर. निमित्त कोणतंही असू द्या, आप्तस्वक यांना भेट द्या छानसी प्रमोशनल बॅग. अत्याधुनिक जापानी मशीनच्या सहाय्याने निर्माण होणाऱ्या संपूर्ण सुरक्षित टिकाऊ बॅग अगदी वाजवी दरात. एकदा अवश्य भेट द्या वाळके बंधूंचं जहिंद बॅग सेंटर, 116 जहिंद कॉलनी, जहिंद जलतरण तलाव, देवपूर, धुळे. दूरध्वनी 22 52 93. सुरत येथील शिवम क्लिनिकच्या SR चौधरी यांच्याकडून धुळे जिल्ह्यातील साखरी येथे सुद्धा रुग्णसेवा. सांधेदुखी, गुडघेदुखी, कमरदुखी, पाठदुखी, मानदुखी, चालताना त्रास होणे, बसताना त्रास होणे, उभे असताना त्रास होणे, संधिवात, स्लिप डिस्क, हातापायास मुंग्या येणे, हाडे दुखणे आणि सांधे दुखण्यावर परिणामकारक उपचार. आजवर अनेक जण दुखण्यातून बरे झालेत. काय काय फरक पडला तुम्हाला हे स्टेटमेंट केल्यानंतर? आता गुडघ्यांमध्ये हलकापणा आला, कमरेमध्ये पण आराम पडला, गर्दनमध्ये पण एकदम चांगला वाटतं. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिला सायटिका या व्याधीनं त्रस्त आहेत.
उपचार फिजिओथेरपी आणि औषधांसाठी संपर्क करा. गुडघ्यांमध्ये खूप त्रास होता, कमरेमध्ये त्रास होता आणि मानेमध्ये यांना पूर्ण जकडणसारखं होतं. तर यांची आज जी थेरपी झाली कायरोप्रॅक्टिक, तर या थेरपीनंतर यांना बराचसा आराम मिळालेला आहे. आर एस चौधरी, श्री सिद्धेश्वर जनरल अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, बोरकर कॉम्प्लेक्स, धुळे रोड, साखरी. तसेच प्लॉट नंबर 165 दीपक नगर, गायत्री नगर शेजारी छत्रपती शाळेजवळ चिंता चौक नवाग्राम उदना सुरत, मोबाईल 84607 29978. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. इतर मागासवर्गीयांसाठी प्रगत उन्नत गटासाठी असलेली 8 लाखांची मर्यादा आता 15 लाखापर्यंत करण्याचा निर्णय भाजप महायुती सरकारनं घेतला आहे. या निर्णयाला मान्यता मिळावी म्हणून तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो इतर मागासवर्गीयांना लाभ होणार असल्याने इतर मागासवर्गीय भाजप महायुती सरकारच्या ऋणात राहिल्यास आश्चर्य वाटायला नको. तसंच महायुती सरकारने महिलांसाठी आता शक्ती सदन योजना आणली आहे. या योजनेतून महिलांसाठी वसतिगृहे उभारून आधार दिला जाणार आहे. राज्यातील भाजप महायुती सरकार अनेक कल्याणकारी निर्णय घेत आहे. महायुती सरकारने इतर मागासवर्गीयांच्या प्रगत उन्नत गटात मोडत नसण्यासाठी असलेली वार्षिक उत्पन्नाची 8 लाखांची मर्यादा आता 15 लाख करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ होईल. इतर मागासवर्गीय पालकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शैक्षणिक लाभासह इतरही अनेक लाभ सरकारच्या या निर्णयामुळे मिळू शकतील. त्यामुळे राज्यातील इतर मागासवर्गीय भाजप महायुती सरकारच्या ऋणात राहिल्यास आश्चर्य वाटायला नको. स्वाधार आणि उज्ज्वला या दोन योजना एकत्र करून भाजप महायुती सरकारने महिलांसाठी शक्ती सदन योजना आणली आहे. या योजनेतून नोकरदार महिलांसाठी महिला बालकल्याण विभागातर्फे वसतिगृह निर्माण केले जातील. याशिवाय ज्या महिला निराधार आहेत, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडल्या आहेत, लैंगिक शोषणाला बळी पडल्या आहेत, बेघर आहेत, अशा महिलांच्या सुरक्षितेसाठी ही योजना आहे. केंद्र सरकारच्या मदतीमुळे शक्ती सदन ही योजना निर्माण केली जात असल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच देवाभाऊ यांनी दिलं. या योजनेमुळे महिलांच्या विकासासाठी महायुती सरकार काम करीत असल्याची भावना सर्वत्र निर्माण झाली आहे. मूलभूत क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत निर्णय योजनांमधून आमदार फारुख शाह यांनी लाखो रुपयांचा निधी मिळवला आहे. होणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन आमदार शाह यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत एकाच वेळी 101 विकास कामांचा शुभारंभ केला. डॉक्टर आंबेडकर सामाजिक विकास योजना, अल्पसंख्याक बहुल क्षेत्र विकास योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती विकास योजना, पर्यटन क्षेत्र विकास योजना अशा कार्यक्रमांमधून ही विकास कामे करण्यात येत आहेत, अशी माहिती उद्घाटन प्रसंगी आमदार फारुख शाह यांनी दिली. विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. शक्यतो नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल. त्यामुळे शासनाकडून निधी मिळवत कोणती ना कोणती कामे केली जात आहेत हे सांगण्याचा प्रयत्न स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होत आहे. शहराचे आमदार फारुख शाह यांनी कोट्यवधींचा निधी आणून विकास कामे केली आहेत आणि करीत आहे असा दावा केला. नव्याने निधी मिळवीत 101 विकास कामे सुरू करण्यात येत असल्याचं आमदार शाह यांनी सांगितलं. धुळे शहरातील आंदोलन क्षेत्र म्हणून नव्याने ओळख धारण करणाऱ्या जेल रोडवरून या कामांचा शुभारंभ झाला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही कामे सुरू करण्यात आली. शहराच्या निर्णय भागात कुठलाही भेद न करता विकास कामे केली जात आहेत. नागरिकांनी विकासाला साथ द्यावी अशी अपेक्षा आमदार फारुख शाह यांनी व्यक्त केली. याप्रसंगी आमदार शाह यांच्यासह राज चव्हाण, पुंजाराम सानप, देविदास जगताप, तुषार ससाने, दीपश्री नाईक, सलीम शाह, रामेश्वर छत्रे, नासिर पठाण, रफीक शाह, अमीर पठाण, सरफराज अन्सारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्याला कुठलाही जातीवाद न करता आपल्याला सर्वांचं काम करायचं आहे आणि धुळे शहराचा सर्वांगीण विकास कसा व्हावा त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मी जास्त आपला वेळ घेणार नाही आणि मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. मी फक्त रस्ते, गटारी, लाईट, पाण्याचा बंदोबस्त नाही तर आपल्याला सांगू इच्छितो राज भैया, मी आपल्या जे धुळेचे जे MIDC आहे त्यासाठी जे मोठे मोठे उद्योग आम्ही तिथे आणणार आहोत आणि त्यासाठी त्यांची जे काही समस्या होती ते मोठे मोठे प्रश्न आम्ही सोडवलेले आहे. आणि एक शेवटचा आमचा एक प्रयत्न आहे की जी रावेरची 158 हेक्टर जी जागा आहे ती आम्ही अधिग्रहित करून आणि लवकरात लवकर तिथे मोठमोठे उद्योग सुरू करू. त्यासाठी आमच्या शहरवासियांना रोजगार मिळेल अशी आशा व्यक्त करतो. इथे थांबतो. जय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ.
दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हावी असं म्हणत धुळे शहरात चार ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिकृतीचं दहन. कुलाचार सांभाळत सिंधी बांधवांनी मुलांचे जावळ काढले. धुळे शहराच्या पूर्वेला मुंबई आग्रा महामार्गापासून पाळा रोडपर्यंत रस्ता साखण्याच्या कामाचा लोकसंग्रामचे तेजस गोटे यांच्या हस्ते शुभारंभ. स्वतःचे घर भरणारा नव्हे तर लोकांच्या मनात घर करून राहणारा आमदार हवा. शिवसेनासह संपर्कप्रमुख हिलाल माळी यांचे संकल्प यात्रेत स्पष्टीकरण. इतर मागासवर्गीयांसाठी क्रिमिलेअरची मर्यादा आता 15 लाख होणार. अनेकांना शैक्षणिक लाभ होईल. महिलांसाठी सरकारची शक्ती सदन योजना. आणि शहर विकास कार्यक्रमांतर्गत निर्णय योजनांमधून लाखोंचा निधी मिळविल्यामुळे 101 विकास कामांचा शुभारंभ. आमदार फारुख शाह यांचे स्पष्टीकरण. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.